काय करणार? एक आज एक वर्ष झाले हे काम खोदून ठेवलेलं आहे रस्त्याचं, आणि आम्ही जेव्हा वेळोवेळी निवेदन दिले बांधकाम विभागाला तर आम्हाला उळवाउळीचे उत्तर मिळत आहे, आणि उलटं आता आमच्यावरच खोटा आरोप लावण्यात येत आहे की वाडीवासियांनीच रस्ता थांबवला म्हणून. आणि खूप या रस्त्याचे इतके हाल झालेले आहेत की इथं रोज ट्युशनला जाणारे येणारे मुलं रोज पडतात, रोज लहान मोठे ॲक्सिडेंट होत राहतात, आणि यांना आम्ही वेळोवेळी निवेदन देऊनही हे आमच्या कोणत्याच प्रकारे दखल घेत नाही आहे कार्याची. त्याच्यामुळे आता आम्ही याच्याहीपेक्षा उग्र स्वरूपाचं हे आंदोलन करणार आहे. हे आम्ही फक्त एक झलक दाखवली, याच्या पुढे आम्ही याच्याहीपेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे लोकशाही मार्गाने. आमची मागणी अशी आहे की लवकरात लवकर एकदम अर्जंट मध्ये आम्हाला रोड पाहिजे, कारण की आता एक वर्ष झाले आम्ही वाट पाहिली, त्याच्यामुळे आता आम्हाला अर्जंट रोड पाहिजे. आणि आम्हाला इथं आताच्या आता हे जे साहेब लोक येऊन जेव्हा तोंडी आणि लेखी आश्वासन देतील तेव्हाच आम्ही इथून आता हटू. माझं नाव प्रतीक गरड, मी गावात जाताना इथं या रस्त्यावर खूप मोठे खड्डे असल्यामुळे माझा हात फ्रॅक्चर झालेला आहे. वाळी या रस्त्यावरील खूप रस्ता खूपच म्हणजे हे झालेलं आहे, खड्डे आणि खूप हे झालेले आहे, त्यामुळे माझा हात पण फ्रॅक्चर झाला. गाडी स्लिप झाली माझी खूपच, या रस्त्यावर खड्डे असल्यामुळे वरून पाऊस होता आणि थोडा चिखल पण या रस्त्यावर झालेला होता. पाण्यामुळे हा रस्ता खूपच खराब झालेला आहे, तरी पण हा रस्ता लवकरात लवकर चांगला करावा असे आम्ही निवेदन देतो. बोलू का? माझं नाव आहे शिवारी सोनोने, मी इथला वाडीचा रहिवासी असून मी ॲटो चालक आहे आणि ॲटो चालवतो. या रस्त्यावरती जी एस कॉलेजपासून ते मागच्या कुत्यापर्यंत फार खड्डे पडलेले आहेत, आणि हे अधिकारी लोक या रस्त्याचा काहीच केअर घेऊन नाही राहिले. बार बार आश्वासन देऊन बी वाडीवासियांचे यांनी काम केलेलं नाही आहे, तरी या रस्त्यावर जी एस कॉलेजचे मुलं हॉस्टेलच्या मुली सर्व जातात. या रोडनी लाईट नाही आहे, लाईटची व्यवस्था नाही आहे, त्याच्यामुळे या सरकारने ताबडतोब हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा ही आमची विनंती आहे गावकऱ्यांची. हा रस्ता कमीत कमी एक वर्ष झाले बंद आहे, 1 ते 1.5 वर्ष झालं रस्ता बंद आहे साहेबा.